काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढाही अजून सुटलेला नाही. जागा वाटपात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी सकाळी 10 वाजता म्हणजे उद्या पुन्हा बैठक होणार आहे. आज दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत सर्व 288 जागांवर चर्चा करण्यात आली. तर शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकही आज मुंबईत पार पडली. राष्ट्रवादीबरोबर स्वतंत्र चर्चा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर उद्याच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. इन सच टॉक्स देयर आर नो डेडलाइन्स, यू नो, वी आर फ्रेंड्स एंड वी हैव बीन डिस्कसिंग इट. चर्चा हो रही है, अलग अलग स्तर पे हो रही है चर्चा. चर्चा चालू आहे. आम्ही आमची प्रक्रिया, उमेदवार निवडायची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतोय. 124 जागाचा जो प्रस्ताव काँग्रेसने आम्हाला जे दिला होता ते आम्ही परवा दिवशीच आम्ही आपल्याद्वारे सूचना केली होती की आम्हाला ही मान्य नाही आणि आम्हाला वाढीव जागा या येणाऱ्या विधानसभेच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे, पक्षाला पाहिजे. काँग्रेसच्या जे काही त्यांच्याकडून जे काही सूचना आम्हाला मिळालेल्या आहे त्याच्यामध्ये येणारा म्हणजे उद्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याशी परत बोलण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसला. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय